राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाची महाराष्ट्राचे उपाध्यक्ष या नात्याने मी आता तुमच्यासमोर बोलते. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कालपासून ना तर परवापासून एक दोन दिवस सोशल मीडियावरती बरंच काही घडत आहे आणि केतकी चितळे नावाच्या अभिनेत्रीने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्व माननीय शरद पवार साहेबांवरती आक्षेपार्ह मजकूर रिपोस्ट केला असं सगळी ती बातमी आहे. सोशल मीडियावरती प्रत्येक जण आपल्या भावना व्यक्त करत असतो, मग त्यात राग असतो, प्रेम असतो, आनंद असतो, सूड असतो, अपमान असतो, अनेक गोष्टी असतात. पण त्याला कुठेतरी एक मर्यादा असायला हवी, त्याला आवर घालायला हवा असं मला वाटतं. सोशल मीडियावर आपण काहीही पोस्ट करू शकतो, रिपोस्ट करू शकतो असं जर का प्रत्येक जण मनात आणत असेल तर ते चुकीचं आहे. महाराष्ट्रात काही व्यक्तिमत्व अतिशय आदरणीय आहेत, त्यांच्याबद्दल असा आक्षेपार्ह मजकूर छापला जातो किंवा रिपोस्ट केला जातो ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. आपल्या महाराष्ट्राची जी परंपरा आहे त्याच्यात आपले जे संस्कार आहेत ते अशा पद्धतीची शिकवण देत नाहीत. आणि ह्या आक्षेपार्ह मजकुरासाठी तुकोबारायांच्या अभंगाचा वापर केला गेला हे त्यातून त्याहूनही निंदनीय आहे असं म्हणेन मी. आपली संत परंपरा, संत वाङ्मय हे चांगली दिशा दाखवण्याच्या गोष्टी करतं, त्याचा वापर ह्या असल्या गाण्याच्या कामासाठी करणं हा त्या वाङ्मयाचा सुद्धा अपमान आहे. ही पोस्ट ज्यांनी लिहिली आहे ते वकील आहेत, नितीन भावे ॲडव्होकेट असं नाव आहे त्या पोस्टमधील. तर मला फार आश्चर्य वाटते की अत्यंत सुशिक्षित असणारा माणूस, वकील असणारा माणूस ही अशा पद्धतीची पोस्ट लिहितो, ह्याच्यातून एक विकृती दिसते असं मला वाटतं. प्रत्येकाला भाषण स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, आपण आपली मतं, आपले विचार व्यवस्थितपणे मांडू शकतो सोशल मीडियावरती, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, जे असेल, आपल्याला ते व्यासपीठ आहे. पण प्रत्येकाने त्याच्या मर्यादा लक्षात घेतल्या पाहिजे. हे असे आक्षेपार्ह गोष्टी पोस्ट करून, चिथावणीखोर गोष्टी करून, उगाच समाजामध्ये नको असलेल्या त्या गोष्टींचं बीज पेरून हे सगळं काय मिळतं असा प्रश्न आहे. आणि जातीयवाद तर मुळीच आणू नये कुठल्याच गोष्टीमध्ये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.